अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडान बोल मिठीत येऊन जा, येणार ना कराणी तुला नवरी करून आता नेणार ना, येणार ना कराणी तुला नवरी करून आता नेणार ना। गुलाबी साडी मी दिवाळीच्या दिवशी लिहिलं होतं ऍक्च्युली, दिवाळीला सगळे 23 हा आता फुल फटाके वटाके फुटत आहे आणि मी असंच चालू होतं डोक्यात काय करायचं काय करायचं, आणि मग दिवाळीच्या दिवशी एकटा होतो म्हणजे घरी पण नाही गेलो, काही रिझन्स होते माझे, मग घरी बसल्या बसल्या म्हटलं काहीतरी आपण नवीन काहीतरी शोधूयात, आणि एक असतं प्रेमाचा रंग म्हणजे गुलाबी, तर म्हटलं नऊवारी साडी आहे आणि माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आली तिची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली, मग त्याला प्रॉपर जाईल असं गाणं कुठलं आहे, तर मग मी ते नऊवारी साडी होतं म्हटलं त्याचं सिक्वल आहे तर त्यालाच रिलेटेड साडी सारखं गाणं पाहिजे, तर मी गुलाबी साडी गाणं बनवलं। कधी कधी अशी येते काहीतरी वाईब म्हणजे मला काही किस्से आठवतात किंवा मग काहीतरी डोक्यात थीम बनवतो मी की आपण काहीतरी करू, आणि माझ्या डोक्यात हे माझे काही किस्से होते जे आलेत, बाकीच्या गोष्टी आपण आजूबाजूला बघतो है ना, म्हणजे रायटरचं लोकांचं कामच असतं की आजूबाजूचं ऑब्झर्वेशन करून ते आपण आपल्या लिरिक्स मध्ये उतरवायचं, तर मी पण तेच केलं। मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ, आणि आता माझ्यासोबत जे कलाकार आहेत, खरं तर नऊवारी साडी असेल किंवा गुलाबी साडी हे सगळे लोकप्रिय गाणी तुम्ही सोशल मीडियावर बघताय, ट्रेंडिंग आहेत, आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला थिरकायला लावण्यासाठी नवं गाणं सज्ज आहे, आणि त्याच गाण्याच्या निमित्तानं संजू राठोड असेल आणि ही सगळी टीम आपल्यासोबत आहे, खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये, आणि हे नवीन गाणं पण तितकंच पेपी वाटतंय, थिरकायला लावणारं वाटतंय। पण संजू तुला आधी विचारेन मी, हे गाणं तू कसं घेऊन आलंय, कारण एकीकडे ऑलरेडी गुलाबी साडी एवढं छान ट्रेंडमध्ये आहे, त्याच्यासाठी लोकप्रिय ठरतंय, तुझी तुझं कौतुक होतंय, त्यात पुन्हा एकदा एक नवं गाणं घेऊन येणं खरं तर हे चॅलेंजिंग आहे। चॅलेंजिंग तर आहे, पण पब्लिकला नवीन नवीन प्रोडक्ट देणं माझं काम आहे, तर मला वाटतं जास्त गॅप अडीच महिने झालेत ऑलरेडी गुलाबी साडीला, तर मला वाटलं की आता काहीतरी पाहिजे बँगॉन, तर ब्राईट गाणं घेणार। म्हणजे या सगळ्या गाण्यांमध्ये कुठेतरी अर्धवट राहिलेलं प्रेम असेल किंवा रिलेशनशिप असेल, या सगळ्या गोष्टी तुझ्या खऱ्या आयुष्यात झाल्यात की हे तू स्टोरी? नाही, हे प्रत्येकाच्या आयुष्यात हे अशी स्टोरी असते की लग्नात गेल्यानंतर कुणीतरी मुलगी आवडते आणि बस ते प्रेम अपूर्णच राहतं, फक्त बघणं तेवढंच, तर त्या सगळ्या वाईब जुळून त्या सगळ्या विचार करून मी हे लिरिक्स लिहिलेत आणि छानस गाणं मी बनवलं। ब्राईड माझी नवरी असं त्याचं टायटल ठेवणं, तर त्यामागचं ब्राईड म्हणजे नवरीच असते, तर मला वाटलं की मी नेहमी गाण्याच्या बाहेरचं वर्ड यूज करत असतो आणि ब्राईड म्हणजे सगळ्या भाषेत ते म्हणजे सगळ्यांना ते कळतं की ब्राईड म्हणजे नवरी असते, त्यामुळे मी ते नाव ठेवलं। आणि या गाण्यात जे कलाकार झळकत आहेत नितीश आणि वैष्णवी ते देखील आहेत, आणि दोघांची कमाल केमिस्ट्री, म्हणजे तुम्हा दोघांना एकत्र त्या गाण्यात बघितल्यावर असं वाटत नाही पहिल्यांदा असं एकत्र झळकत आहे, तो कनेक्ट आणि ती केमिस्ट्री इतकी छान जुळून आली आहे नितीश। आम्हाला पण नाही वाटत आहे अजून, कारण आम्ही इंस्टाग्रामवर आम्ही बोललो होतो 3 वर्षांपूर्वी, त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही या गाण्याला भेटलो आणि 2 दिवस आम्ही एकत्र होतो, पण असं वाटलंच नाही की आम्ही 2 दिवसच आहे, त्यामुळे एवढी आमच्या तिघांची पण तेवढी चांगली मैत्री झाली, त्यामुळे ते याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसतंय। खरंच सगळे लोक बोलतात की केमिस्ट्री खूप छान वाटते, त्याचंच टेन्शन होतं कारण की नितीश सोबत पहिल्यांदा मी काम करत आहे, इवन संजू सोबत पण आमचं लोकांचं बोलणंच झालेलं, पण आम्ही कधी एकत्र काम नव्हतं केलं, सो मला ऍक्टिंगचं थोडं टेन्शन होतं की कसं होईल, कारण की तो उत्तम कलाकार आहे, उत्तम ऍक्टर आहे, आणि मी डान्स तर छान करतेच, पण ऍक्टिंगचं आणि माझा काहीच संबंध नाही, पण त्याने मला समजून घेतलं, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आणि ते खूप छान शूट झालं आणि प्रेक्षकांना ते आवडतंय। आता तुला अगदी लहानपणापासून आम्ही बघत आलोय तुझं नृत्य, डान्स, विविध रियालिटी शोज कार्यक्रमाच्या निमित्तानं, पण आता कुठेतरी अभिनय ही बाजू तू परतावून बघतेय स्वतःबद्दलची, तर त्याबद्दल तुला काही अभिनय क्षेत्रात वाटतंय तुला की तू करू शकतेस आणि त्या गोष्टी करायच्या तुला? मला वाटत नव्हतं, पण मी स्वतःचे आता हे अल्बम सॉंग्स बघते ज्यामध्ये ऍक्टिंग करते, कारण की बिग हिट मीडियासोबत 3 केलेत आणि तिन्ही सॉंगमध्ये माझे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, सो मी स्वतःलाच बघते की नाही मला जमतंय आणि ते होतंय, सो नक्कीच माधुरी मॅमला मी फॉलो करते, जसं ते डान्स
करत त्या ह्या क्षेत्रात आल्या, मग त्या ऍक्टर झाल्या, तो सेम मला करायचंय. सो आता मी ऍक्टिंग क्षेत्रात जायचा माझा प्रयत्न सुरू आहे. आणि माधुरीजींचा उल्लेख केला तर गुलाबी साडी जेव्हा माधुरीजींनी केलं ते रील आलं समोर, तेव्हा काय फिलिंग होती? कारण आपल्या गाण्यावर माधुरीजी थिरकतात, हे स्वप्नपूर्ती. तर ढगात होतो पहिली गोष्ट, कारण की मी त्यांना जे सगळेच ऑलमोस्ट मी त्यांचे मूवी बघत असतो, धक धक गर्ल म्हणून, म्हणजे आतापर्यंत ते तसेच दिसतात. वय वाढतंय की कमी होत आहे ते कळतच नाही. आणि मी त्यांचा खूप फॅन होतो आणि त्यांनी माझ्या गाण्यावर रील केले तेव्हा मी म्हटलं ब्लेसिंग. म्हणजे खूप भारी वाटलं. आणि आपण ज्यांना खूप आधीपासून त्यांचे आपण फॅन आहोत, त्यांनी आपल्या गाण्यावर रील करावं, मराठी गाण्यावर करावं, हे प्रत्येकांची इच्छा असते. आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तर ऑब्व्हियसली माणूस ढगातच असणार. पण एकीकडे नऊवारी साडी असेल ते खूप लोकप्रिय झालं, पण त्याच्यानंतर गुलाबी साडी इतकं लोकप्रिय झालं आणि ते काही कालावधीनंतर एकदम ट्रेंड मध्ये आलं. माधुरीजींनी रील केलं, अनेक कलाकारांनी रील केलं आणि आता टाइम स्क्वेअर. सो बघितलं होतंस तू की हे गाणं इथपर्यंत पोहोचेल असं वाटत होत? मला तर प्रत्येक गाण्या करताना तेच वाटतं, कारण की मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करतो. आणि माझं गुलाबी साडी टाइम स्क्वेअर पर्यंत पोहोचलं हे तर माझं ड्रीम होतच की मला तिथपर्यंत जायचंय. हा, पण मराठी गाण्याला घेऊन जायचंय हे एक वेगळा दृष्टिकोन. म्हणजे नाही का की मराठी गाण्याला घेऊन जाणं कठीण असतं, की आपली एक रिजनल लँग्वेजला आपण तिथपर्यंत घेऊन कसं जायचं, तर ते पूर्ण झालं तर मला असं आता माझी एनर्जी डबल झाली आहे. मला असं वाटतं की आता प्रत्येक गाण्या मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. विश्वास मला तुझा आवडलेला आहे. पण जेव्हा गाणं लिहितोस काय काय कल्पना असते डोक्यामध्ये, की काय थॉट घेऊन तू येत असतोस? कारण एकदम वेगळे पण आहे तुझ्या गाण्यांच्या लिरिक्स मध्ये काय सगळं वाईबवर असतं ना. कधी कधी अशी येते काहीतरी वाईब, म्हणजे मला काही किस्से आठवतात किंवा मग काहीतरी डोक्यात थीम बनवतो मी की आपण काहीतरी करू. आणि माझ्या डोक्यात हे माझे काही किस्से होते जे आलेत, बाकीच्या गोष्टी आपण आजूबाजूला बघतो, है ना. म्हणजे रायटरचं लोकांचं कामच असतं की आजूबाजूचं ऑब्झर्वेशन करून ते आपण आपल्या लिरिक्स मध्ये उतरवायचं असतं. तर मी पण तेच केलं की मी सगळ्यांचं बघून बघून एक कॉमन गोष्ट बघून मी ते लिरिक्स मध्ये उतरवली. गुलाबी साडी कधी लिहिलं होतं? गुलाबी साडी मी दिवाळीच्या दिवशी लिहिलं होतं. ऍक्च्युली दिवाळीला सगळे 23 हा आता फुल फटाके वटाके फुटत आहे आणि मी असंच चालू होतं डोक्यात काय करायचं काय करायचं. आणि मग दिवाळीच्या दिवशी एकटा होतो, म्हणजे घरी पण नाही गेलो, काही रिझन्स होते माझे. मग घरी बसल्या बसल्या म्हटलं काहीतरी आपण नवीन काहीतरी शोधूयात. आणि एक असतं प्रेमाचा रंग म्हणजे गुलाबी, तर म्हटलं नऊवारी साडी आहे. आणि माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आली, तिची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली, मग त्याला प्रॉपर जाईल असं गाणं कुठलं आहे, तर मग मी ते नऊवारी साडी होतं तर म्हटलं त्याचं सिक्वल आहे तर त्यालाच रिलेटेड साडीसारखं गाणं पाहिजे, तर मी गुलाबी साडी गाणं बनवलं. आणि ते गाण्याचा तो जो व्हिडिओ आहे गुलाबी साडी, त्याच्यामध्ये काही सिम्प्लिसिटी आहे एकदम, म्हणजे फार काही त्याच्यात कलरफुल नाहीये, पण त्या सिम्प्लिसिटी मध्ये पण ते छान वाटतं. ऍक्च्युली लोकांना आवडतं रॉनेस, जेवढं आपण आता साऊथचे मुव्हीज बघतो, पुष्पा बघा, RRR बघा, ह्याच्यामध्ये रॉनेस आहे आणि तो आपल्याला आवडतो, प्रत्येकांना कनेक्ट होतो. तर मी तेच ठेवण्याचा प्रयत्न केला की आपण जे ऍज इट इज जसं आपण जगतो तेच आपण व्हिडिओ मध्ये ठेवूया आणि ते लोकांना आवडतं. राईट, तुझी नवरीचा काय थॉट होता आणि हे गाणं तू कधी लिहिलं? हे गाणं मला वाटतं झालं असेल 6-7 महिने झाले असतील. आणि लग्नाला रिलेटेडच मी केलेलं की हळदीमध्ये तसं असतं ना की एक मुलगा एक मुलगी, म्हणजे त्यांचं जे असतं नजरानजर, त्याच्यावरूनच मी ते इमॅजिन करून लिहिलं आणि यांची नजरानजर तुम्ही बघितली व्हिडिओ. नितीश तुझं झालंय लग्नात? किती मित्रांचं लग्न अटेंड केली फक्त त्या गोष्टीसाठी? त्या गोष्टीसाठी नाही, नजरानजर होतच राहते. तर त्या गोष्टीसाठी नाही कधी अटेंड केलेलं, पण हे प्रत्येक लग्नात होतं असं मला वाटतं. आणि तेच संजूजीच्या आपण डोक्यात होतं आणि तेच त्यानं त्या गाण्यामध्ये उतरवलं आणि आम्ही सगळ्यांनी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना आवडतंय. पण मला वाटतं अशा अल्बम गाण्यांची खासियत असते, काही कमी कालावधीचं असतं, त्याच्यात एक स्टोरी लाईन बसवलेली असते आणि ते गाणं लोकांपर्यंत पोहोचतं. तू इतक्या मालिका चित्रपटांमध्ये काम करत, पण गाण्यात ते करणं त्याबद्दल गाण्यात करण्यात मजा काय असते? कारण ते शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला करायचं असतं, तो एक टास्क असतो. त्या शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला लोकांपर्यंत ते अपील करायचं असतं की बाबा हे कळलं पाहिजे त्या ह्याच्यात. त्यामुळे त्यात वेगळी मजा आहे ते करण्यामध्ये. त्यामुळे मला गाणी करण्यात कायम आवडतच, मला गाणी करायला. आणि जसं की
संजूचं गाणं आता ग्लोबली व्हायरल होत आहेत सगळे, त्यामुळे मला असं वाटतं की हे पण गाणं व्हायरल व्हावं आणि संजू ज्या प्रकारे गाणी तयार करतो, ज्या प्रकारे लिहितो, कंपोज करतो, खूप अभिमान वाटतो की मराठी मुलगा आज टाइम स्क्वेअरला जाऊन त्याचं गाणी लागतं ही आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. सो आणि मी त्या गाण्याचा भाग आहे त्यामुळे मला खूप भारी वाटतं. आणि वैष्णवीच्या बाबतीत काय झालं की तुम्ही आधीच्या गाण्यामध्ये संजू तू घेणार होतास तिला आणि मला वाटतं ब्राईड तुझी नवरीच्या निमित्ताने हे जुळून आलंय, पण तू त्याला म्हंटलस का गुलाबी साडीमध्ये मला घेतलं नाहीस, कंप्लेंट केली मला तो म्हटलेला नववारी साडीमध्ये मग का घेतलं नाहीस. ऍक्च्युली आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला आणि मला वाटलं की म्हणजे मी तिला मेसेज नाही केला, ऍक्च्युली मला वाटलं की ती मला रिप्लाय नाही करणार तर. आणि आम्ही पण बोललो होतो दोन तीन वर्षापूर्वी, तो मला बोलला होता की आपण करूया काय एकत्र करूया काम, तू का मला घेतलं नाही सांगा घेतलं हे का हे मी सजेस्ट केलं दादा. नाही नाही आता नाही आमचा नाही ऍक्च्युली प्लॅन खूप आधीपासून होता पण तेव्हा मी थोडा स्ट्रगल करायचो आणि थोडा माझा बजेट पण लो होता आणि मला वाटायचं की दादा एवढा सिरियल करतो वैष्णवी कुठे मला झलक दिखला जा आणि कुठे कुठे दिसायची, मला वाटायचं की मी खूप एवढं सगळं माझ्या नाही म्हणजे मला माहिती होतं की गाणं वगैरे चांगलं आहे पण मला वाटायचं की मी यांना कमी यांना कसं सांगू की तुम्ही कोलॅबोरेशन मध्ये या किंवा माझा बजेट एवढा एवढा आहे, त्यांना आणल्यानंतर त्यांचं असं नको नाही का नखरे की आम्हाला हे हॉटेलमध्ये राहायचं, तर ते ती भीती असायची त्यावेळेस, त्यामुळे आम्ही मला वाटतं लवकर काम नाही पण ब्राईड तुझी नवरी ऍटलीस्ट फायनली आम्ही तिघे एकत्र आलो आणि जे हिटच होत आहे वन डे मध्ये मिलियन झालंय सो अजून भरभरून प्रेम मिळत. योग जुळून यायचं असतं ते बरोबर जुळून येत आणि बजेट तू म्हटलं आता तुझा बजेट झालाय वाटलं इसके लिए अभी वेट करना पड़ेगा. है क्या तू अवेलेबल है क्या भाई संजू जी हमें सॉन्ग भी ले रहे हो क्या? नहीं हां ऐसा काही नाही आहे, आम्ही आमची एकदम मस्त चांगली फ्रेंडशिप झाली आहे, चांगली जमली आणि आम्ही नेहमी करतच राहू जेव्हा जेव्हा आमचा योग जुळत जाईल तेव्हा तेव्हा आम्ही करत राहू. हिंदीतन वगैरे कॉल सुरू झाले असतील तुला प्रोजेक्ट कोलॅब करा हे करा सगळे 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 म्हणजे सगळ्या लेवलवर म्हणजे आता एका मागोमाग एक गाणी येणार आहे संजू तुझी हिंदीतली वगैरे बॅक टू बॅक मी तो बोलतो सगळे एकापेक्षा एक चांगले गाणे मी आणण्याचा प्रयत्न करेन नेहमीप्रमाणे. या गाण्याच्या निमित्तानं बोलतोय तर ते गाणं प्लीज ऐकव ना, म्हणजे तुझ्या आवाजात असं ऐकायला आम्हाला आवडेल. अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडा न बोल मिठीत येऊ न जा, येणार ना कराने तुला नवरी करून आता नेणार ना, येणार ना कराने तुला नवरी करून आता नेणार ना. या गाण्यासाठी देखील शुभेच्छा तुम्हा तिघांनाही शुभेच्छा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.